मार्क योर प्रेजेंटी ओके डन ओके इन द प्रीवियस लेक्चर वी हैव लर्न अबाउट द वी हैव स्टार्टेड द लेसन मेजरमेंट एंड इफेक्ट ऑफ हीट इन दैट वी हैव लर्न वेरियस इफेक्ट्स ऑफ हीट and the sources of heat, sun, earth, chemical energy, electrical energy, atomic energy and air, okay? The temperature related phenomenon also we have learned about this activity, yes? The relative sensation one, now and heat and temperature, how they are related, this also we have done. So we are going to start today with this activity, right? Am I right? We have completed till here only, na? Yes, okay. Am I clearly audible? Clearly audible? Okay. See, take two steel vessels A and B of the same size. Fill some water in A and double that amount in B. Make sure that the water in both vessels are the same temperature. बघा काय करायचं आहे आपल्याला स्टीलची भांडी घ्यायची आहेत ए आणि बी ही सेम आकाराची भांडी घ्यायची आहेत ए मध्ये पाणी भरायचं आहे आणि त्या एच्या दुप्पट पाणी आपल्याला बी मध्ये भरायचं आहे पण दोन्ही भांड्यातील पाण्याचं टेम्परेचर हे सारखं आहे हे कन्फर्म करून घ्यायचं आहे रेज द टेम्परेचर ऑफ वॉटर इन बोथ वेसल्स बाय 10 डिग्री सेल्सिअस Using a spirit lamp. Did it take the same time to increase the temperature in the two vessels? You must have required more time to raise the temperature of... Okay, stop. See, आता काय करायचं आहे स्पिरिटचा एक दिवा घ्यायचा आहे आणि ए आणि बी मधील पाण्याचं जे टेम्परेचर आहे ते 10 डिग्री सेल्सिअसने वाढवायचं आहे आता दोन्ही भाटातील तापमान वाढवण्यासाठी तुम्हाला सारखाच वेळ लागेल का फक्त येस ऑर नो लिहा चॅट बॉक्समध्ये Just write yes or no in the chat box. No. No. See. You must have required more time to raise the temperature of water in B. B madla pani jasta hota tyamule te tapavnyasathi aplyala jasta vel lagla. This means that for the same increase in temperature you had to give more amount of heat to B. Thus, even though the water in A and B have the same temperature, The amount of heat is B in more than is more than that in A. बघा आपल्याला काय आढळलं या ऍक्टिव्हिटी मधून आपल्याला काय कळालं की बी बी भांड्यातील जे पाणी आहे त्याचं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागला ओके म्हणजेच बीला आपल्याला जास्त हीट द्यावी लागली जास्त उष्णता द्यावी लागली ए आणि बी मधलं टेम्परेचर अगोदरचं समान होतं पण बी मधली पाण्याची क्वांटिटी जास्त होती येस त्यामुळे बी मधील पाण्याची उष्णता देखील पाण्याची हीट देखील ए मधील पाण्याच्या हीटपेक्षा जास्त असेल ओके क्लिअर टिल हियर एव्हरीवन क्लिअर टिल हियर ओके मोर द क्वांटिटी मोर द हीट यू विल रिक्वायर हे लक्षात ठेवा डायरेक्टली प्रपोर्शनल क्वांटिटी अँड हीट बोथ आर डायरेक्टली प्रपोर्शनल मोर द क्वांटिटी मोर द हीट यू विल बी रिक्वायरिंग ओके टेम्परेचर इज मेजर्ड इन युनिट्स ऑफ सेल्सियस फॅरनहाइट अँड केल्विन केल्विन इज यूज्ड इन सायंटिफिक एक्सपेरिमेंट वाईल द अदर टू आर यूज्ड इन डेली लाईफ द रिलेशन बिटवीन द थ्री युनिट्स इज शोन बाय द फॉलोइंग फॉर्म्युला F minus 32 upon 9 is equal to C upon 5. बघा तापमान मोजण्यासाठी आपण सेल्सिअस जे डिग्री सेल्सिअस या युनिटने दाखवतात फॅरनहाइट जे डिग्री F या युनिटने दाखवतात आणि केल्विन म्हणजे कॅपिटल K हे युनिट्स वापरत असतो केल्विनचा उपयोग केल्विन या युनिटचा उपयोग फक्त जे सायंटिफिक एक्सपेरिमेंट असतात शास्त्रीय प्रयोग असतात त्यांच्यामध्ये केला जातो आणि जे आपले रेग्युलर डे टू डे लाईफ आहे त्यामध्ये फॅरनहाइट आणि सेल्सिअस या दोन युनिटचा उपयोग आपण करतो
पण या तिघांमध्ये काही संबंध आहे, तो कशा प्रकारे? फॅरनहाइट -32/9 इज इक्वल्स टू सेल्सियस/5, सो के विल बी 3 + 273.15, के इज इक्वल्स टू सी सेल्सियस +273.15. हे लक्षात ठेवायचं आहे, दॅट इट विल बी दॅट फॉर्म्युला आर गोइंग टू बी यूजफुल फॉर सॉल्विंग द एक्झाम्पल्स. ओके, सम स्पेसिफिक टेम्परेचर्स आर गिवन इन द थ्री स्केल्स इन द फॉलोइंग टेबल. आता इथे तुम्हाला तिन्ही स्केलमध्ये काही स्पेसिफिक टेम्परेचर दिलेले आहेत, तापमान दिलेले आहेत. ओके, verify that they satisfy the above relation and fill the appropriate number in the blank. आता हा जो वरचा जे आपल्याला रिलेशन दिलंय, ते रिलेशन हे सगळे जे क्वांटिटी आहेत ते फुलफिल करतायत, हे आपण सॉल्व एक्झाम्पल सॉल्व करून पाहायचं आहे. आणि जिथे आपल्याला एफ दिला नाही आणि के दिला नाही, तो आपल्याला सी वरून फाइंड आउट करायचा आहे. कॅन यू सॉल्व दिस युझिंग द फॉर्म्युला? येस. Can you solve this example using the formula? Everyone? Everyone? Solve that first one. First one solve kara. Fahrenheit, Celsius and Kelvin. Asha teen ekakan madhe tumhala temperature dilela hai. Water's boiling point is given the first na? Yes, boiling point of water is given. Chala solve karun baga. खरंच ते रिलेशन सॅटिस्फाय करतात का, जो फॉर्म्युला दाखवला आहे त्या पद्धतीने ते सॉल्व सॅटिस्फाय करतात का? बघा, फॅरनहाइट 212 - 32/9 इज इक्वल टू 100/5, हे दोन राईट आहेत का? बघा, बघा कशा प्रकारे सॉल्व कराल तुम्ही. आपल्याला फक्त ते जे रिलेशन दिलं आहे ते प्रूव करायचं आहे. आपल्याला गिवन काय आहे? फॅरनहाइट 212, सेल्सियस 100 आणि केल्विन आहे 373. ओके, मग आपल्याला काय सांगितलं आहे? एफ -32/9 इज इक्वल टू सी अपॉन 5. एफ एफ काय आहे आपला? 212 -32/9 इज इक्वल टू 100/5. बरोबर येते का? बघा, कॅल्क्युलेट करा, हे कॅल्क्युलेशन बरोबर येते का? बघा, रिलेशन सॅटिस्फाय होत आहे का? बघूया आपण. यू ऑल आर कॅल्क्युलेटिंग ना, सॉल्व करताय ना? येस. के तर एकदम सिम्पली सॅटिस्फाय होणार आहे. के इज इक्वल्स टू सी प्लस 273.15, ते तर एकदम इझिली सॅटिस्फाय होणार आहे, कारण सी ची व्हॅल्यू 100 आहे आणि के आहे आपला 373. मग 100 + 273.15 विल बी 373. ओके, चला सॅटिस्फाय झालं, बघितलं तुम्ही? इज इट सॅटिस्फाईंग? येस. ओके, सगळ्यांनी चेक केलं? येस, एव्हरी वन गॉट दॅट रिलेशन राईट? मग बाकीचे तर त्या टेबलमधलं सगळं तुम्ही कम्प्लीट करू शकता का? शाल आय मूव फॉरवर्ड? ओके, यामध्ये काय करायचं आहे, जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यानुसार
फॅरनहाईट मध्ये, सेल्सिअस मध्ये, केल्विन मध्ये काय काय दिलेलं आहे त्या व्हॅल्यू फक्त तुम्हाला तुमच्या फॉर्म्युला मध्ये ठेवायच्या आहेत. आणि खरंच जे सांगितलेलं आहे की F-32/9 विल बी C/5 हे सगळं बरोबर आहे का ते बघायचं आहे. ओके, नेक्स्ट सॉल्व एक्झाम्पल आहेत बघा. हाऊ मच विल द टेम्परेचर ऑफ 68 डिग्री फॅरनहाईट इन सेल्सिअस अँड केल्विन. फॅरनहाईट मध्ये जर 68 डिग्री असेल तर टेम्परेचर सेल्सिअस मध्ये आणि केल्विन मध्ये किती येईल. फॉर्म्युला नुसार F-32/9 इज इक्वल टू C/5. सो इट विल बी 68-32/9 इज इक्वल टू C/5. मग आपल्याला सीच कॅल्क्युलेट करायचं आहे ना, सेल्सिअस मध्ये शोधायचं आहे. मग सी इज इक्वल टू पाय मल्टीप्लाइड बाय 36/9, इट विल बी 20 डिग्री. म्हणून फॉर्म्युलानुसार सी ची किंमत आपण काढू शकतो जी आहे 20 डिग्री सेल्सिअस. ओके, समजलं आहे. आणि त्याच्यानुसार केल्विन ची पण काढता येईल तुम्हाला, कारण केल्विनचा फॉर्म्युला आहे सी प्लस 273.15. मग सी आपला 20 आला आहे, मग 20 प्लस 273.15 फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आणि अकॉर्डिंगली तुम्हाला सेल्सिअस काढायचा आहे, केल्विन काढायचा आहे की फॅरनहाईट काढायचा आहे ते ठरवून तुम्ही ते सॉल्व करू शकता. ओके ओके, फक्त तो टेबल आहे जो वरचा तो नीट सॉल्व करा. येस, चला. ओके, नेक्स्ट इज अबाउट द थर्मामीटर. यू मस्ट हॅव सीन द थर्मामीटर दॅट इज यूज वेन समवन ॲट होम हॅज फीवर. दॅट थर्मामीटर इज कॉल्ड क्लिनिकल थर्मामीटर. डिफरंट थर्मामीटर्स आर यूज फॉर डिफरंट पर्पजेस. लेट अस फर्स्ट लर्न अबाउट द वर्किंग ऑफ अ थर्मामीटर. बघा, आपल्या घरी जर कोणी आजारी असेल तर आपण थर्मामीटर वापरतो, त्याला क्लिनिकल थर्मामीटर म्हणजे वैद्यकीय तापमापी असं म्हणतात. थर्मामीटर वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि आता आपल्याला त्याच्या वर्किंग विषयी, ते कसं कार्य करतं त्याची माहिती मिळवायची आहे. बघा, अ थर्मोमीटर इज शोन इन फिगर 14.4. वेअर इज फिगर? ओके, बघा इथे थर्मोमीटर्स आहेत. येस, यू कॅन सी ओवर हियर. इट हॅज अ नॅरो ग्लास. वेन एवर वेन आय एम एक्सप्लेनिंग, तुमच्याकडे बुक असेल तर तुम्ही त्या थर्मोमीटरच्या इमेजकडे बघा, म्हणजे तुम्हाला समजणं सोपं जाईल. ओके, इट हॅज अ नॅरो ग्लास ट्यूब विच हॅज अ बल्ब ॲट वन एंड. काय आहे त्याच्यात, काचेची एक अरुंद अशी नळी आहे आणि एका टोकाकडे तिच्या एक फुगा आहे, बल्ब आहे. येस, पहिल्या सगळ्यांनी माईक ऑन करून सांगा. येस. ओके, द बल्ब अँड पार्ट ऑफ द ट्यूब इज फिल्ड विथ लिक्विड. तो जो बल्ब आहे, जो फुगा आहे, तो आणि थोडासा नळीचा भाग, ट्यूबचा भाग, हा एका लिक्विडने भरलेला आहे. अर्लियर मर्क्युरी वॉज यूज्ड बट ॲज इट इज हार्मफुल फॉर अस इट हॅज बीन रिप्लेस्ड विथ अल्कोहोल. अगोदर त्यामध्ये मर्क्युरी यूज केला जायचा, पारा भरलेला असायचा, पण तो पारा, ती मर्क्युरी आपल्यासाठी हार्मफुल आहे, हानिकारक आहे, म्हणून आता मर्क्युरी ऐवजी अल्कोहोल वापरलं जातं. द रेस्ट ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द ट्यूब हॅज व्हॅक्युम अँड इट्स अदर एंड इज क्लोज्ड. त्यानंतर बाकीची जी नळी आहे, जी ट्यूब आहे, त्याच्यातली जी उरलेली जागा आहे त्याच्यात व्हॅक्युम असतं, म्हणजे हवा काढून घेतलेली असते. आणि नळीचं दुसरं टोक बंद केलेलं असतं, इट इज क्लोज्ड. द बल्ब इज केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ द ऑब्जेक्ट हुज टेम्परेचर इज टू बी मेजर्ड सो दॅट इट्स टेम्परेचर बिकम सेम ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. बघा, आपल्या थर्मोमीटरचा जो बल्ब आहे, जो फुगा आहे, तो आपण ज्या वस्तूचं तापमान आपल्याला मोजायचं आहे, ज्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर आपल्याला मोजायचं आहे, त्याच्या संपर्कात न्यायचा आहे आणि तिथे थोडा वेळ ठेवायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं बघा, बिकॉज ऑफ द इन्क्रीज टेम्परेचर द अल्कोहोल इन साईड इट एक्सपांड अँड इट्स लेवल इन द ट्यूब रायजेस. मग तापमान जर जास्त असेल, आपल्याला ज्या वस्तूचं तापमान मोजायचं आहे ते बट ऑबियस जास्त असणार, म्हणूनच आपण थर्मोमीटर वापरतो ते मोजण्यासाठी. मग काय होतं, त्यावेळी आपण तो थर्मोमीटर एखाद्या वस्तूमध्ये थोडा वेळ ठेवला की त्यामधलं जे अल्कोहोल आहे त्याचं एक्सपान्शन होतं, त्याचं प्रसारण होतं आणि ते वर जातं.
ते वर जातं, त्याची जी ट्यूब मधली लेवल आहे ती राईज होते, इट त्याची जी पातळी आहे ती वाढते, इट रायजेस इन द ट्यूब. यूजिंग द प्रॉपर्टीज ऑफ एक्सपान्शन ऑफ अल्कोहोल टू बी डिस्कस बिलो, द टेम्परेचर कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द लेवल ऑफ अल्कोहोल. द ट्यूब ऑफ द थर्मोमीटर इज मार्क अकॉर्डिंगली. आणि अल्कोहोलचा अल्कोहोलची ही प्रॉपर्टी आहे दॅट इट एक्सपांड्स. आपण नेक्स्ट लेसनमध्ये और इन द नेक्स्ट पार्ट त्याची प्रॉपर्टी शिकणार आहोत, पण अल्कोहोलची ही प्रॉपर्टी आहे एक्सपान्शन. अल्कोहोलचा प्रसरणाचा गुणधर्म आहे, तो वापरून काय केलं जातं, या ट्यूबमध्ये ज्या लेवलवर अल्कोहोल पोचला आहे ते टेम्परेचर आपल्या ऑब्जेक्टचं किंवा आपल्या वस्तूचं टेम्परेचर आहे असं आपण मानतो. ओके, अंडरस्टूड द वर्किंग वर्किंग ऑफ थर्मोमीटर क्लिअरली? ओके, फिगर 14.4 बी. आता 14.4 बी बघा, दिस वन द क्लिनिकल थर्मोमीटर. ओके, शोज अ क्लिनिकल थर्मोमीटर एज द बॉडी टेम्परेचर ऑफ अ हेल्दी पर्सन इज 37 डिग्री सेल्सियस. क्लिनिकल थर्मोमीटर आर डिझाईन टू मेजर टेम्परेचर्स बिटवीन 35 डिग्री सेल्सियस अँड 42 डिग्री सेल्सियस. दीज डेज इन्स्टेड ऑफ द अबाउट टाईप डिजिटल थर्मोमीटर्स आर यूज फॉर क्लिनिकल पर्पजेस. वन सच थर्मोमीटर इज शोन इन फिगर 4.4 सी, दिस वन. ओके, बघा बीमध्ये जो टेम्परे थर्मोमीटर दाखवला तो एक क्लिनिकल थर्मोमीटर आहे. एका हेल्दी पर्सनच्या शरीराचं तापमान 37 डिग्री इतकं असतं, त्यामुळे या क्लिनिकल थर्मोमीटरच्या थर्मोमीटरमध्ये 35 डिग्री सेल्सियस टू 42 डिग्री सेल्सियस पर्यंत टेम्परेचर मोजता येऊ शकतं. पण आजकाल काय होतं, क्लिनिकल पर्पजेससाठी या जे क्लिनिकल थर्मोमीटर आहे त्याऐवजी अशा प्रकारच्या डिजिटल थर्मोमीटरचा वापर केला जातो. दिस डज नॉट सॉरी दिस डज नॉट यूज द एक्सपान्शन ऑफ लिक्विड ड्यू टू हीट. इन्स्टेड इट हॅज अ सेन्सर विच कॅन मेजर द हीट कमिंग आउट फ्रॉम द बॉडी डायरेक्टली अँड फ्रॉम दॅट कॅन मेजर द टेम्परेचर ऑफ दॅट बॉडी. बघा मग हा जो थर्मोमीटर आहे त्याच्यामध्ये हे नसतं, अल्कोहोल नसतं की ते एक्सपांड होईल आणि आपण त्याच्यावरनं रिडिंग नोट करू, नाही. यामध्ये एक प्रकारचा सेन्सर असतो, तो सेन्सर काय करतो, आपल्या शरीरातून जी उष्णता निघते ती उष्णता डायरेक्टली कॅच करून जे टेम्परेचर आहे ते मोजू शकतो. द थर्मोमीटर यूज इन लॅबोरेटरी आर सिमिलर टू वन शोन इन फिगर 4.4 ए. प्रयोगशाळेत जे वापरले जातात थर्मोमीटर ते जसं ए मध्ये दाखवलं आहे त्या प्रकारे असतात. एक्सेप्ट दॅट द रेंज ऑफ टेम्परेचर दॅट कॅन मेजर इज लार्ज स्पॅनिंग 40 डिग्री सेल्सियस टू 110 डिग्री सेल्सियस और इवन लार्जर. फक्त तापमान मोजण्याची त्याची जी क्षमता आहे ती जास्त असते, त्याचा उपयोग करू आपण 40 डिग्री टू 110 डिग्री सेल्सियस पर्यंतचं तापमान मोजू शकतो. अ स्पेशल टाईप ऑफ थर्मोमीटर इज यूज टू मेजर द मिनिमम अँड मॅक्झिमम टेम्परेचर इन अ डे. इट इज कॉल्ड द मॅक्झिमम मिनिमम थर्मोमीटर. अजून एका विशिष्ट प्रकारचं थर्मोमीटर असतं जे दिवसाचं कमाल किमान तापमान मोजू शकतं. ओके, दिस इज कॉल्ड एज दिस वन मॅक्झिमम मिनिमम थर्मोमीटर. दिस इज गिवन इन दिस फिगर 14.4 डी. ओके, तुम्ही न्यूजला वगैरे ऐकत असाल कमाल तापमान किमान तापमान ते सगळं अशा प्रकारच्या थर्मोमीटरने मोजलं जातं. ओके, येस. वेन अ हॉट ऑब्जेक्ट इज केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ अ कोल्ड ऑब्जेक्ट दे बोथ एक्सचेंज हीट. हे आपण अगोदरच पाहिलं की जेव्हा एखादी उष्ण वस्तू आपण थंड वस्तूच्या संपर्कात आणतो तेव्हा त्यामध्ये उष्णतेची देवाणघेवाण होते, बरोबर. द हॉट ऑब्जेक्ट गिव्स अवे हीट वाईल द कोल्ड ऑब्जेक्ट ऍब्झॉर्ब्स हीट. जी गरम वस्तू असते ती स्वतःची उष्णता फेकून देते आणि जी थंड वस्तू असते ती उष्णता कॅच करते, ऍब्झॉर्ब करते, शोषून घेते. दस टेम्परेचर ऑफ द हॉट ऑब्जेक्ट डिक्रीजेस वाईल द
ऑफ द पोलर ऑब्जेक्ट इंक्रीजेस, त्यामुळे काय होतं, थंड वस्तूचं तापमान वाढतं पण जी गरम वस्तू होती तिचं तापमान कमी होतं. दिस मीन्स दॅट द कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम इज द कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इंक्रीजिंग वाईल दॅट इन द हॉट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग. बघा, म्हणजेच उष्ण वस्तूमध्ये असणारी जे ॲटम, त्याची कायनेटिक एनर्जी, त्याची गतिज ऊर्जा कमी होते, थंड वस्तूंमध्ये असणारी कायनेटिक एनर्जी वाढत जाते. अ टाइम कम्स वेन द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीज ऑफ ॲटम्स इन बोथ ऑब्जेक्ट बिकम इक्वल, मीन्स दॅट द टेम्परेचर ऑफ बोथ ऑब्जेक्ट बिकम इक्वल, की त्यावेळी दोन्ही ॲटमची जी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आहे ती सेम होते, म्हणजे त्यांचं टेम्परेचर. ओके, गॉट टिल हियर? येस, गॉट टिल हियर एवरीवन? ओके, नाउ व्हॉट इज स्पेसिफिक हीट, ज्याला विशिष्ट उष्मा म्हटलं जातं मराठीमध्ये. द स्पेसिफिक हीट ऑफ अन ऑब्जेक्ट इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इंक्रीज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ दॅट सबस्टन्स थ्रू 1 डिग्री. दिस इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल सी. बघा, एखाद्या पदार्थाची स्पेसिफिक हीट म्हणजे एका युनिट, येस, युनिट मासच्या पदार्थाचं, एका एकक वस्तुमानाच्या पदार्थाचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसने 1 अंशाने वाढवण्यासाठी जेवढी हीट लागते, जेवढी उष्णता लागते, तिला आपण स्पेसिफिक हीट किंवा विशिष्ट उष्मा असं म्हणतो. आणि ते दाखवताना स्मॉल सी या चिन्हाचा वापर करतात. इट्स युनिट इन SI इज जूल ऑर KG डिग्री सेल्सिअस. SI पद्धतीत तिचा एकक आहे जूल किंवा KG डिग्री सेल्सिअस, आणि CGS मध्ये एकक आहे कॅलरी किंवा ग्रॅम पर सेल्सिअस. ओके, सपोज कॅपिटल क्यू अमाउंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड टू इंक्रीज द टेम्परेचर ऑफ अन ऑब्जेक्ट ऑफ मास स्मॉल m अँड स्पेसिफिक हीट स्मॉल c फ्रॉम TI to TF. दिस अमाउंट डिपेंड्स ऑन द मास अँड द स्पेसिफिक हीट ऑफ द ऑब्जेक्ट एज वेल एज ऑन द इंक्रीज इन टेम्परेचर कॅन बी रिटन एज क्यू इज इक्वल्स टू m इंटू x इंटू TF टू TI. बघा, पे अटेन्शन व्हेरी क्लिअरली. जेव्हा स्पेसिफिक हीट स्मॉल सी आहे आणि मास स्मॉल एम आहे, अशा वस्तूचं तापमान आपल्याला TI पासून TF पर्यंत वाढवायचं आहे, तर त्याला आपल्याला कॅपिटल क्यू एवढी हीट द्यावी लागते. मग या वस्तूचा मास, स्पेसिफिक हीट, या वस्तूचं जे मास आहे ते कशावर अवलंबून असतं? स्पेसिफिक हीट म्हणजे तुमचा विशिष्ट उष्मा आणि त्यामध्ये होणारी तापमान वाढ, टेम्परेचर इंक, त्यामध्ये होणारा इंक्रीज ऑफ टेम्परेचर. मग ते आपण कशा प्रकारे लिहितो? क्यू इज इक्वल्स टू एम मल्टीप्लाइड बाय स्मॉल सी मल्टीप्लाइड बाय TF मायनस T1, कारण TI पासून आपण TF पर्यंत उष्णता वाढवली आहे, म्हणून आपल्याला फॉर्म्युलामध्ये लिहिताना TF मायनस TI लिहायचं आहे. डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट स्पेसिफिक हिट्स, वेगवेगळ्या पदार्थांचा स्पेसिफिक हीट, विशिष्ट उष्मा वेगवेगळा असतो. वी आर गोइंग टू लर्न मोर अबाउट इन द फ्युचर क्लासेस. द स्पेसिफिक हीट ऑफ अ फ्यू सबस्टन्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. या टेबलमध्ये तुम्हाला काही पदार्थांच्या स्पेसिफिक हीट्स दिल्या आहेत, लाईक ॲल्युमिनियमची स्पेसिफिक हीट आहे 0.21, अल्कोहोलची आहे 0.58, गोल्डची आहे 0.03, हायड्रोजनची आहे 3.42, आयनची आहे 0.11, कॉपर 0.09, मर्क्युरी 0.03, वॉटर 1. ओके, सगळ्यात जास्त कशाची आहे? वॉटरची, कारण सगळ्यात जास्त आहे हायड्रोजनची. ओके, अंडरस्टूड टिल हियर? आय एम नॉट स्टार्टिंग फ्रॉम फॉर कॅलरीमीटर बिकॉज इट विल टेक मोर टाईम फॉर कॅलरीमीटर टू गेट कम्प्लीटेड. ओके, ओके, सो
Okay, can anyone explain about the thermometer's working of thermometer? Yes, can anyone explain working of thermometer? तापमापीचं कार्य. Yes, anyone? Just now we have learned, right? Construction and working. What is there inside the thermometer? A glass tube is there. At one end, a bulb is attached. That bulb is filled with alcohol. Yes, Nancy. Yes. A thermometer is shown in figure 14.4a. It has a narrow glass tube which has a bulb at one end. The bulb and the part of the tube is filled with a liquid. Earlier, mercury was used, but as it is harmful for us, it has been replaced with alcohol. The rest of the volume of the tube has vacuum and its other end is closed. The bulb is kept in contact with the object whose temperature is to be measured so that its temperature becomes same as that of the object. Because of the increased temperature, the alcohol inside it expands and its level in the tube rises. Using the properties of the expansion of alcohol, the temperature can be obtained from the level of alcohol. The tube of the thermometer is marked accordingly. Yes, good. This was all expected. Okay, so we are going to stop over here for today. Have you understood whatever we have done? Yes, okay. Any doubts still here? Okay, if no doubts, you can leave the class. Bye bye.